तालुक्यामध्ये सोयाबीन हे पीक साधारणतः 14,000 हेक्टर क्षेत्रावर घेतलं जातं। हे पीक घेत असताना प्रामुख्याने सरी आणि वरंबा या पद्धतीने घेतलं जातं। या घेत असताना या पिकाची पेरणी सोयाबीन सारख्या पिकाची पेरणी ही टोकन पद्धतीने करावी लागते आणि टोकन पद्धतीने करायच्या वेळेला पावसाचा हंगाम जर विचारात घेतला तर एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना पेरणी करणं भाग पडतं आणि ह्या वेळेला मग मजुरांची कमतरता फार मोठ्या प्रमाणावर भासते। यावर उपाय म्हणून या एका बाजारात आता एक सोयाबीन पेरणीचं एक चांगलं मशीन बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे। यामध्ये आपण दोन गोष्टी करू शकतो, बियाण्याबरोबरच खतं आणि बियाणं ह्या दोन्हीची पेरणी केली जाते आणि खताचं जे आहे ते हे टोक आहे ते ह्या मशीनचं हे खाली आहे आणि बियाण्याचं जे आहे बियाणं वर पडणार आहे आणि खत हे खाली जाणार आहे। हे होत असताना त्यामुळं काय होणार आहे, ज्या वेळेला पिकाची उगवण होईल त्यावेळेला त्याला खत ऑटोमॅटिक ज्यावेळेला उपलब्ध होणार आहे आणि हे करत असताना अतिशय सोप्या पद्धतीनं हे मशीन हे ऑपरेट करता येणार आहे। यामध्ये दोन प्रकारचे कप्पे आहेत। या कप्प्यामध्ये पहिल्या कप्प्यामध्ये हे पहिला जो कप्पा आहे तो ह्यामध्ये बियाणं आपण टोकन करू शकतो। बऱ्याच वेळेला आपल्याला बियाणं किती एका ठिकाणी टोकायचं हा प्रश्न असतो, या वेळेला आपण दोन्ही प्रमाणे ही करू शकतो। इथं जर आपण हा एक नॉब आहे पट्टी आहे ही पट्टी जर मागं वडली तर इथं दोन खेचे खाचा उपलब्ध होता रिकामे होतात, त्यामुळे एका ठिकाणी जर समजा तुम्हाला दोन बियाणं टाकायचे असतील तर ह्या पद्धतीनं तुम्हाला दोन बियाणं टाकता येतील। आणि जर आपल्याकडे समजा सोयाबीनचा KDS 726 सारखाचा वाण आहे अतिशय चांगला वाढणार आहे आणि चांगलं उत्पादन देणार आहे हा जर वाण वापरायचा असेल तर एका ठिकाणी एकच बियाणं जर टाकायचं असेल तर ही पट्टी आपल्याला बंद करून एका ठिकाणी एकच बियाणं टाकण्याची आपल्याला सुविधा उपलब्ध होणार आहे। त्याचबरोबर दुसरं ह्याच्यामध्ये खत आपल्याला प्रामुख्याने सोयाबीन सारख्या पिकाला DAP सारखं खत वापर करतो आणि ज्या ठिकाणी आपलं बियाणं पडणार आहे त्याच ठिकाणी आपलं खत जर पडलं तर जवळच्या जवळ त्याला खत उपलब्ध होणार आहे आणि हे खत जर ही केलं तर त्यामुळं आपल्या पिकाची वाढ अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे। आपण इतर वेळेला जे खतं वापरतो ती विस्कटून दिली जातात आणि संपूर्ण जमिनीमध्ये ही खतं ही होतात, त्यामुळे ह्याचा घातानाला सुद्धा बऱ्याच अंशी उपयोग होतो। ह्याच्यावर मात करण्यासाठी हे एक सोयाबीन टोकन मशीन जे आहे हे अतिशय चांगलं उपयुक्त असं मशीन आहे। आता ह्यामध्ये आपण सोयाबीनची पेरणी करू शकतो, त्याचबरोबर आपल्याकडे भुईमूग आणि मका ही दोन्ही पिकं सुद्धा आपल्याकडे सरी वरंबा पद्धतीने घेतली जातात, त्यावेळेला ही खतं आपल्या हे मशीन आपल्याला अतिशय उपयुक्त होणार आहे। आपण ही पेरणी देखील अतिशय सोपी आहे, ही पेरणी करत असताना हा जो मशीनचा बेस आहे हा जमिनीवर टेकतो आणि जमिनीवर टेकल्यानंतर जे आपण असा खाली दाबला की ही जी टोकं आहे ती ओपन होतात आणि त्या ठिकाणी बियाणं आणि खतं ही दोन्ही एका वेळेला पडले जातात। पुन्हा त्याचबरोबर आपल्याला जर ठराविक अंतरावर पेरणी करायची असेल तर अशा पद्धतीनं 1, 2, 3 अशा पद्धतीनं आपण ह्या पिकाची पेरणी करत जाऊ शकतो। आता ह्या पेरणीबरोबरच आणखी ह्या मशीनचा काय उपयोग होऊ शकतो, आपल्याकडे दुसरं पीक महत्वाचं आहे आपल्याकडे ऊस। तर ह्या ऊस पिकाची ज्या वेळेला आपल्या दोन रोपांमध्ये जर आपल्याला खत घालायचं असेल तर हे खत घालण्यासाठी सुद्धा हे मशीन अतिशय चांगलं आहे। त्याचबरोबर आपल्याकडे जर आपल्याला जास्त उत्पादन काढायचं आहे आपल्याला ठिबक सारखं आपण तंत्रज्ञान वापरू आणि सरीवर जर ठिबक पसरलं आणि ठिबकच्या दोन्ही बाजूनं ह्या पद्धती 1, 2, 1, 2 अशा पद्धतीनं आपण खतं आणि बियाणं या आपल्या लॅटरलच्या दोन्ही बाजूला टोकणी करणं शक्य होणार आहे। हे अतिशय चांगलं आणि प्रभावी असं मशीन आपल्याला त्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे। तर ह्याचा ज्या शेतकरी बांधवांना टोकन पद्धतीनं सोयाबीन किंवा भुईमूग किंवा मका ही पिकं घ्यायची आहेत त्या शेतकरी बांधवांनी याचा जर डेमो पाहायचा असेल तर ह्याला आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाळवा या ठिकाणी हे मशीन आपल्याला पाहायला उपलब्ध होईल, त्याचबरोबर या मशीनची सुद्धा माहिती उपलब्ध होईल। तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी ज्या वेळेला आपल्या खरीप हंगामाची पेरणी करायची आहे या पेरणीसाठी ह्या शेतकरी बांधवांनी ह्याचा मशीनचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि आपल्याला जो मजुरांचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्यावर मात करण्यासाठी ह्याचा फायदा घ्यावा असं मी तालुका कृषी अधिकारी वाळवा म्हणून आपल्याला आवाहन करतो।